राजा राजकारणा काय लोक काय विश्वास ठेवायचा, कोणावर ठेवायचा विश्वास? म्हणजे आता हे निवडून येतात एका पक्षात, जातात एका पक्षात, चालते हे सर्वसामान्य जनतेला पसंत नाही. कांद्याला येडी लावायची, आमदार फोडून घ्यायचं, सरकार चालवायचे, हे काय बरोबर वाटते का? ह्यात जनतेकडे, गरीब जनतेकडे लक्ष देणारा नेता पाहिजे. भाजपनं विकास कामं केलेत, फुटीर आमदार असल्यामुळं लोक हे आहेत, नाराज आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभेचं वातावरण जोरात चालू असून सध्या उष्णतेचं प्रमाण जोरात वाढलं असतानाच राजकारणाचाही जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. आता सध्या आपण शिंगणापूर इथे आलो असून शिंगणापुरात सध्या ऊस तोडणीचं अंतिम टप्प्यात चालू झालेलं आहे. या ठिकाणी ऊस तोडकरीची चर्चा करण्यासाठी आम्ही आता घटनेच्या शेतात पोचलेलो आहे. याबाबतीत आता काही सभासदांशी काही चर्चा करत आहे. जी आता चर्चा चालू आहे की बा या राजकारणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? किंवा आता ज्या राजकारणावर काय लोक काय विश्वास ठेवायचा, कोणावर ठेवायचा अशी जमरमावस्था लोकांची झालेली. विश्वास म्हणजे कशाबद्दल सांगताय? विश्वास काय? विश्वास म्हणजे आता हे निवडून येतात एका पक्षात, जातात एका पक्षात, चालते हे सर्वसामान्य जनतेला पसंत नाही. अगदी बरोबर. तुम्हाला काय म्हणायचं त्याबद्दल? त्याबद्दल का आता एखाद्याला येडी लावायची, आमदार फोडून घ्यायचं, सरकार चालवायचे, हे काय बरोबर वाटते का? आपलं घर जर तुम्हाला उद्या तुमचं माझं म्हणून मी जर हे केलं तर तुम्हाला बरोबर वाटणार का? ते असं हे सरकार आता चाललो आहे. गावात कुणा जोर जास्त आहे? गावात म्हणजे कसं आहे, अजून आम्ही गावात काय हे नाही, अजून गावाकडे कोण उमेदवार आहे अजून काय म्हणून माहिती. फक्त आम्हाला ऐकून आगा महाविकास ऐकून आहे की महाराज एक उभा आहेत आणि मंडळी एक. शेवटच्या अंतिम क्षणी कोण उभा राहतील, काय निर्णय काही होईल ते पुढचा पडू. अजून काय एवढं, अजून महिना जाणार, महिन्यात वातावरण काय होईल ते काय सांगता येत नाही. तुम्ही एकंदर ते आता ऊस तुरीबद्दल काय गेल्या प्रचार करणार का? प्रचार करावे कुठं वेळ मिळाला तर, नाही तर आम्ही प्रचार करत होतो एवढ्या मोठ्या इलेक्शनला. मोठी का लोक पुढारी लोक असणार त्या ज्यांचा नाही आम्हाला कोण आम्हाला कवा गावातला कोणतरी पुढारी सांगणार उद्या मतदान आहे असं असं, कवा तरी चर्चे मिटिंगला बोलवतील, कवा तरी एखाद्या जेवणाला बोलवतील, नव्हतील रे का? मग दुसरा काय आमचा फायदा? आमचा काय फायदा विदला यात? ह्यात जनतेकडे, गरीब जनतेकडे लक्ष देणारा नेता पाहिजे. गरीब जनतेकडे चांगलं आणि खरोखर जातीनिशी लक्ष दिलं पाहिजे. काय त्याला मतदान जनता ही करणारच आणि जो खरा आहे त्याला करणार हेच. बाकी काय ना, आम्ही ऊस तोडणी मजूर आहे, ह्या गावासून त्या गावाला, त्या गावासून ह्या गावाला आम्ही जातो आहे ऊस तोडायला. आम्ही काय राजकारणात एवढं नाही, पण गरीब जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे नेत्याने. काय आता निवडणुकीबाबत बोलायचं काय? आता आम्हाला काय तेवढं सकाळी लवकर येतो आहे आणि संध्याकाळी उशिरा जातो आहे, त्यामुळं काय तेवढं हे माहिती नाही आहे. भाजपनं काम विकास कामं केलेत का? भाजपनं विकास कामं केलेत, थोडेफार विकास कामं केल्या, तरी पण काय फुटीर आमदार असल्यामुळं लोक हे आहेत, नाराज आहेत. इकडं निवडून यायचं आणि तिकडं जायचं, आपल्या भाकरी भाजायची एवढंच. आता कोण खासदार आहे तुमचं? आमचा खासदार हे हो मंडलिक. आलते का गावावर? कुठलं धूमसुद्धा नाही, कुठलं कोण आलाय का नाही नाही. हे आपल्या कोल्हापूरमध्येच की आपलं गावचं गाव येते नदीच्या इकडून, हां, त्यामुळं कोण खासदार आहे काय माहीत नाही. हां आले नाहीत, येते पण नाहीत. म्हणून आपल्यावर लक्ष देईल त्याला, त्याचं गोरगरीब आता आम्ही वस्तू आमच्यावर जो लक्ष दिलं त्यालाच मतदान करायला पाहिजे. काय करावे तुम्हाला? काय तर सहकार्य करायला पाहिजे गोरगरीबाला. काय असं झालं बरं, आम्ही ऊस तोडीवर फिरायचं, ऊस तोडून हजेरी वाढवा, हे हजेरी वाढवा पाहिजे, थंडी वाऱ्यात दुसरं काय अडचण नाही आमची, तर त्याला मतदान करू आपण. कुणाला मतदान करेल? कोण जे सहकार्य करेल त्याला. कसं आहे माहिती आहे का, आपल्या जे अन्याय आपल्या आमच्या अन्याय म्हणजे कसं, 24 तास आम्ही ऊस तोडतोय बरोबर आहे, त्याला 325 रुपये हजेरी आणि 11 ते 5 खुर्ची बसतोय, त्याला 1000-2000 पगार आणि तो कुठं शिकवलं कुठं नाही, शहाणे आला घरात शेता आपलं काम कराय. मग बारक्या पोरांचं हे जर तिनं कवा विल्हेवाट केली का बाबा, एखाद्या पोरा गरीब आहे
त्याला काहीतरी वय पेन्शिल अडचण आहे, त्याला कोण शिक्षक देतो आहे का? असं शिक्षण आहे बी एखाद्या गरीबाने पाच पोरांनी सांभाळून पुढे न्याय पाहिजे का नाही? असं आहे होते का तुला आपलं गटळे मिळाय की झालं गेला असतो माझगाव सोडून फुलेवाडी कोल्हापूरला राहायला? आणि जे गरीब जनता आहे ती तिथंच, गरीब जनता कवा वर गेली का बघा, जो मोठा आहे तोच वर जातो आहे, गरीबाला मोठा वर कवा संघन येत नाही का नेतो आहे? असं आहे होते, एवढंच आमचं बोलणं आता. आणि ह्या गोर शेतकऱ्यांचं ऊस तोडप्याचं जरा पगार वाढवा म्हणा पुढारी लेवलला, जी पुढारी लेवल आहेत की नाही. गोपीनाथ मुंडे ते आता मरून गेला, त्याने बिचाऱ्याने प्रयत्न केला भरपूर, त्या मुलगीने बी सहकार्य केलं तोडप्यासाठी, काय पंकजा मुंडे तिने सांग ह्या जनतेसाठी भरपूर केले ऊस तोडण्यासाठी. बरं बाकीचे पुढारी जे आहेत ते काय ऊस तोडण्यासाठी काय बघित नाहीत काय नाहीत, 325 रुपये तोडणे आहे ते तिथंच. 325 साहेब काय परवडते सांगा की 24 तास आम्ही ऊस तोडायचा. रात्री आम्ही 6 आलो आहे, 6 येऊन टॉल्या भरल्या, अजून आमचे डबं नाही, डब्याची आता वाट बघित बसली आहे ती, काय खायचं आम्ही सांगा, तुम्हीच सांगा. असं आहे होते, म्हणून या ऊस तोडपेवाल्यांचं काहीतरी बघा, जनतेचं गोरगरीब जनतेडं बघा, ज्याला बेघर मिळत नाही ते त्याला हे द्या, आम्हाला काही मोठ्याला देऊ नका, ज्याला मिळत नाही तो तिथंच, आणि एकाला 4-5 ती विराज करणार. असं आहे हो साहेब, धन्यवाद. कार आम्ही आता हनुमंतवाडी येथे आलेलो असून हनुमंतवाडीच्या महिलांच्या प्रतिक्रिया घ्यायसाठी आम्ही शेतात आहे. या ठिकाणी आता महिलांचे काही चर्चा करून ते आता काय बोलतात बोला. तुमचं नाव सांगा. रेखा कृष्णा चव्हाण. सोरेखा कृष्णा चव्हाण. सध्या राजकारणाबद्दल आणि बाकीची काय माहिती आहे शेताविषयी, शेतीबद्दल असे त्याबद्दल तुम्ही माहिती द्या. शेती म्हणजे काय परवडत नाही आता, ऊस वेळानं मोडल्यामुळं शेतातलं कामं वेळेवर होत नाही, तर माणसं मजूर मिळत नाही, म्हणून खत पाणी वाढले, लागवड वाढली, शेतकऱ्याला काय परवडत नाही. वडनी लांब सगळ्या पैशाशिवाय काही चालत नाही. आणि शेत काय सरकारनं 2000 दिलं तर 2000-10000 रुपये डिप्टी देते आमचं, काढून घेते. गॅस टाकी झाले 1000 रुपये. आम्ही सगळं केले नरके साहेबाच्या माध्यमातून सगळं हे चालू आहे बघा करायला. आमचं आमदार आम्हाला माहित पण नाही कुठला खासदार आणि कोण आमदार आहेत ते, आणि आलेले पण आमच्यात 5 वर्ष इकडे बघा. आणि आम्हाला कोण योग्य वाटलं आमचं कोण चांगलं कळ त्याला आम्ही मतदान करणार. आम्ही ठरवलेलं पण नाही अजून करणार होय. 1200 रुपये कांचन रंगराव शिंदे. मग सगळं बोलतात बाबा, सगळं महागाई वाढली आहे. गॅस टाकी 1000 रुपयाची आता महिन्याला गॅस लागते आमासनी, मग कसं परवडायचं सांगा. रान आमची लांब आहेत, रान कमी आहेत आमासनी. मिळते की अभिलाष नरेंद्र. आम्हाला पण या शेतीत काही परवडत नाही, शेतकऱ्याला पण परवडत नाही. खत वाढल्यामुळं त्यासनी पण नुकसानी, मजूर ह्यांची रोजगारांची पण शेत मजूर हे नुकसानी. कोण आमदार खासदार काही इथंपर्यंत येत नाहीत, हाय मला आहेत नुसते तिथं. घरापर्यंत कोण येत नाहीत, शेतकऱ्या पण कोण येत नाहीत. शेतकऱ्यांची ह्यावेळी लई नुकसान झाले. शेतकऱ्यासनी काहीतरी सहकार्य करायला पाहिजे. सहकार्य इथंपर्यंत येत नाही शेतकऱ्याचं. शेतकऱ्यांनी मिळालेलं सहकार्य इथंपर्यंत पोहोचत नाही. ते मोदी सरकारने तुम्हाला मदत केली केले कवा, त्याला लई कागदपत्र देऊनच घायला आली हे शेतकरी माणसं घायला आली. होय असं नाही, असं इथं गेलं की ते म्हणते तिथं जावा, ते म्हणते तिथं जावा. इथं शेतकरी पण काही येत नाही, मध्ये जाते सगळं. पाच एकरवाला शेतकरी पण हे तर काहीच परवडत नाही. सगळं मजुरी हे काय परवडत नाही, काय परवडते सांगा. सगळं मजूर शेजाकडनं दुसऱ्या शेजाकडनं करून घ्यायचं कामगाराकडनं. एकटा म्हणल्यावर राबायला पण होत नाही एवढं. पाणी पाजाय फक्त राबतात, लागवड टाकाय सगळ्यालाच घ्यायला लागतात. 250 रुपये हजरीशिवाय कोण हे करत नाही. आता आहे की 100 रुपये आता एक पारला 12-12, 8-12, 9-8 12-12:30 100 रुपये. आम्हाला पण पोट नाही त्याच्या काय मजूर जास्त करून शेतकरी बसल्यात घरात. आम्ही पोट भरून खातोय ह्याच्या जीवावर, पण त्याचनी परवडत नाही. असं झालं शेतकऱ्यांना परवडत नाही, आम्ही रोजगारी जरा खाते मिळून. असं झालंय हे शेतकऱ्याचं तर लई खर्च करा लागतोय. लक्ष्मी केरबा झांजके.
नाही मग काय, आमची शेती नाही आहे, आमचं 2 गुंठ रान आहे, आम्ही 2800 50 वर्षाला मजुरी करतो या, मग कशाने पोटं भरायची? आणि शासनाकडनं काय नाही, आता आमचे मोदीचे पैसे मिळत, ते पण आता नवरा वारलाय 2 महिने झालं, ते पण आता पैसे बुडलत. काका नाही होत काय, हा मिस्टर नाही होत काय ते पैसे? होय मिस्टरच नाही येत. तुम्ही सभा नसल्यावर, तुम्ही शेतकरी नसल्यावर तुम्हाला मिळत नाही? आता ते आमच्या नावावर आता रान केल्याशिवाय 2 गुंठ रान आहे बघा आमच्या घरचं, आणि त्या 2 गुंठ रान नावा केल्याशिवाय आता आम्हाला पेन्शन मिळत नाही. ते मोदी देतील ते 2000 रुपये, आणि मग शेतकरी आता काय जगायचं काय मरायचं? मग सांगा, आमचं 6-7 गुंठ रान आहे, ते पुरान जातं या 1.5 टन त्यात ऊस होतो या. मग अशी मंजुरी आम्ही 2800 मंजुरी करतोय आम्ही. मी तरी 50 वर्षाला 2 रुपयाचा रोजगार करतोय बाळ. मग शेतकरी सरकारनं जर आम्हाला सहकारी करावी, मग गरीबासनी मोठ्या लोकांचं सही करतात, ते कर्ज काढलं की माफ करतात. नाही आमचं केव्हा 2800 कर्ज माफ केलेलं नाही बघा. माझा नवरा आता मेला आहे, खरं कर्ज कधी माफ केलं नाही आमचं. तुम्हाला किती मुलं? 1 मुलगा आणि 2 मुली आहेत. होय ती मुलगी माझी आहे, ही नानकी मुलगी सावरवाडीत आहे. मुलगा? मुलगा काय नाही, सर्व्हिसला नाही, काय नाही, घरीच आहे. सांभाळते काय, सांभाळ शेती नाही काय सांभाळेल? सर्व्हिस असतं तर ते नोकरीच्या पैशाने मला सांभाळायची ती. मग मग सांगा, मग नातूवाला बालिंग्यात गॅरेज घालून दिले, लोकांचा भाड्यानं गाळा करून तिथं गाड्या रिपेअर नातू करतोय, 18 वर्षाचा नातू आहे. राजकारणाचं काय माहिती आहे का? काय आता राजकारणाचं, मध्ये म्हणून त्याला देतोय आम्ही. असं आहे गावात मोदी सरकार, मोदीच आपल्या आता मोदी आपणास सहकारी करतोय म्हणले, गहू तांदूळ पोकळ देतो या. हां तेच मला, आता मोदीने 2000 रुपये शेतकऱ्याला दिल्यात वगैरे. मग आता मोदीने पण आता आमचे सहकारी आहे, कर्ज माफ करी मोठ्या लोकांचं करतात, गरिबांचं कर्ज माफ आमचं करावं अशी सहकारी आम्हाला मोदीला विनंती आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं म्हणला? सर्जीराव कृष्णा शिपुगडे, हनुमंतवाडी शिवसेना शाखा प्रमुख. शिपुडे साहेब, सध्या जे राजकीय वातावरण चालू आहे याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? सध्या जे आता राजकीय वातावरण जे चालू आहे का नाही, हे आता सगळं वातावरण जे चालू आहे हे फोडाफोडी जर वातावरण चालू आहे काय, पण कसं आहे, एकनिष्ठ जे आहेत त्यांना किंमत राहिली नाही, बरोबर आहे का? आणि दुसरं म्हणजे कसं, आता जे कसं आहे गावात गावागावातनी म्हणजे कसं गटतट झाल्यात, आलं का लक्षात, गटतट झाल्यात. आणि विषय म्हणजे कसं आहे की खासदार किंवा आता हे इलेक्शन लोकसभेचं चालू आहे, आता कसं झालं आहे, इकडं राजे उभारल्यात, इकडं संजय मंडलिक आहेत विद्यमान खासदार. विद्यमान खासदारांचा म्हणजे प्रत्येक त्यांना काय जिल्हा म्हणल्यानंतर प्रत्येक गावाला वेळ द्यायला म्हणजे मिळणार नाही, ते पण आम्हाला माहीत आहे. पण थोडाफार का विना त्यांनी वेळ एक 5 मिनटं तर का वेळ दिला पाहिजे, 5 वर्षात नाही एकदा तरी कुठल्याही प्रत्येक गावात दिलाच पाहिजे, पण त्यांनी दिलेला नाही. आणि विकास कामं म्हटलं तर विकास कामं कसे आहेत, चंद्रदीप नरके माजी आमदार त्यांच्या माध्यमातून आपल्या इथं गावात चालू आहेत. आणि आता कसं आहे, इकडे राजे आहेत, इकडे मंडलिक आहेत. मग आता कसं आहे, जनतेचं आपल्या ह्या सगळ्या जनतेवर खरं तर शाहू महाराजांचा उपकार आहेत. आम्ही जे आता आमची शेती म्हणा, हे शेतीला पाणी म्हणा, राधानगरी धरण जर नसतं तर ते आम्ही शेतीला पाणी कुठलं वापरणार होतो? हा खरं तर म्हणजे आम्हाला म्हणजे राजांच्यामुळेच आम्ही शेती पिकवतो आहे. माझं नाव सुनील वसंत कदम, राहणार बावडा. कसं बावडा? आता कोल्हापूर जिल्ह्यात साहेब वातावरण कसं आहे राजकीय? कोल्हापूर जिल्ह्यात आता कसं झालं आहे, सर्व पक्षांचं पक्षांतर केल्यामुळं सगळं जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे की ॲक्च्युली पक्ष कोणता पक्ष खरा हे लोकांच्यातच त्याचं जंबलिंग झालेलं आहे. लोकांनी इकडे रोड्या मारल्यामुळं हां या. आणि दुसरं काय, भाजप भ्रष्टाचारमुक्त भारत करायला गेलं, पण ॲक्च्युली भाजपच त्याच्यामध्ये सामील झाल्यागत जमा आहे. कारण सर्व भ्रष्टाचाराचे आरोप ज्या लोकांच्या तिने केलेले होते, ती लोक तिने सर्व लोक तिने आपल्या पक्षात घेऊन भ्रष्टाचाराला तिने एक साथ दिल्यागत झालेला आहे. त्यामुळं लोकांचं पण भाजपबद्दल मत खराब झालेलं आहे, नाराज आहे व्यक्त. आणि दुसरं आता राहिलं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज आणि दुसरीकडं सदाशिवराव मंडलिक संजय मंडलिक साहेब असं दोघं उमेदवार आहेत. ह्याच्यामध्ये आता 5 वर्ष सदा मंडलिक साहेबांच्याकडे सत्ता होती, पण त्या सत्तेचा त्यांनी काहीच उपयोग विकासासाठी केलेला नाही.
ते पहिले ठाकरे गातात होते, परत नंतर त्यांनी पक्षांतर केलं त्याच्या, आणि विकासाचा काहीच मुद्दा हातात नाही किंवा विकासाचा कोल्हापूरसाठी ठोस कुठलाच झालेलं नाही. आता दुसरी बाजू शाहू महाराज, शाहू महाराज हे पुरोगामी विचारांचे आहेत. पहिल्यापासून त्यांनी पुरोगामी विचार जोपासला आहे आणि राजघराण्यात नसल्यामुळं त्यांच्यावर बाकीचा इतर राजकीय किंवा इतर भ्रष्टाचाराचा किंवा इतर असा कोणता डाग नाही. आणि शाहू महाराज हे एकदम सर्वसामान्य व्यक्ती आहे जनतेत मिळून मिसळून. तर शाहू महाराजांना यावर्षी संधी देऊन दिल्लीत थोडंसं आपल्या विचार, शाहू महाराजांचा विचार आणि हे जे आता धर्मांतर किंवा धर्मावर जे चाललेलं आहे राजकारण त्याला एक पायगंडा म्हणजे तो आळा बसेल अशा पद्धतीचं अपेक्षा वाटते. त्यामुळे शाहू महाराजांचं या भागात प्राबल्य आहे म्हणजे काँग्रेसचं. त्यांच्या पाठीमागे सतीज पाटील साहेब आहेत आणि शाहू महाराज यांच्याकडून अपेक्षा आहे की कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आणि कोल्हापूर जिल्ह्याची जी धार्मिक तेढ निर्माण होतात त्याला आळा बसवायचं काम शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापुरातनं दिल्लीत लोकसभेत आवाज उठेल असं आमच्या अपेक्षा आहेत.